मंडळी, मी रेश्मा आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या आजच्या लोणचे स्पेशल ब्लॉग मध्ये। तर मी पाच प्रकारची लोणची बनवलेली आहेत। हे आहे हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं लोणचं, हे हळदीचं लोणचं आहे आणि हे संपत आलेलं आहे। त्याच्यानंतर हे आहे मिरचीचं तिखट आंबट गोड असं लोणचं, याच्या व्यतिरिक्त लिंबाचं गोड लोणचं आणि लिंबाचं तिखट लोणचं बाहेर उन्हामध्ये ठेवलेलं आहे। तर ह्या पाच लोणच्यांच्या रेसिपी रेश्मास टेस्टी फूड चॅनलवरती अपलोड होणार आहेत। यापूर्वीही मी जी इन्स्टंट लोणची असतात ती बनवलेली आहेत, जसे की मिरचीचं इन्स्टंट लोणचं बनवलेलं आहे, इडलिंबूचं इन्स्टंट लोणचं बनवलेलं आहे, पेरूचं लोणचं बनवलेलं आहे आणि आवळ्याचं जे वर्षभरासाठी टिकतं असं लोणचं बनवलेलं आहे, त्याच्या रेसिपीसुद्धा रेश्मास टेस्टी फूड चॅनलवरती तुम्हाला मिळतील। आज मी तुम्हाला लोणच्याविषयी काही टिप्स सांगणार आहे। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी लोणचं दीर्घकाळासाठी टिकावं म्हणून कोणत्या उपयुक्त टिप्स आहेत हे सांगणार आहे। तर सर्वप्रथम जर तुम्ही लोणचे कैरीचे बनवत असाल तर कैरी कडक असावी, मोठी असावी, साईजनं मोठी असावी, कडक असावी, बिना दागाची असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंबटसुद्धा असावी। कैरीचं लोणचं बनवताना तुम्ही मे सीझन म्हणजे मेमध्ये ज्या कैऱ्या येतात त्यांचं लोणचं बनवा। त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कैऱ्या जर तुम्ही बाजारातून कापून घेत असाल तर त्या आंधळानंतर धुवा, पुसा आणि सुकवा। 5 ते 6 तास सुकवल्यानंतर त्यांचा वापर तुम्ही लोणच्यासाठी करा। पण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुम्ही कैऱ्या बाजारातून विकत आणा, ते कैऱ्या पाण्यामध्ये 5 ते 6 तास चांगल्या भिजवा, भिजवल्यानंतर त्या पुसा, पुसल्यानंतर त्या कापा फोडी आणि मग त्या सुकवा। जर तुम्ही मिरचीचे लोणचे बनवत असाल तर मिरच्या धुवा, धुतल्यानंतर त्या पुसा, सुकवा आणि त्याच्यानंतर त्याचे दांडे काढा। दांडे काढून आधीच धुवू नका, असे केल्याने काय होईल की मिरच्यांमध्ये पाणी जाईल आणि तुमचे लोणचे लवकर खराब होईल। त्याच्यानंतर जर एखाद्या लोणच्यामध्ये जसं की मी हळदीच्या लोणच्यामध्ये आलं टाकलं होतं, तर आल्याचा जर वापर करायचा असेल तर मार्केटमध्ये 2 प्रकारचे आले मिळतात। हा मार्केटमध्ये 2 प्रकारचे आले आहेत, एकामध्ये पाण्याची क्वांटिटी जास्त असते आणि एकामध्ये पाण्याची क्वांटिटी कमी असते। लोणच्याला आलं जर वापरायचं असेल तर ज्याच्यामध्ये पाण्याची क्वांटिटी कमी आहे ते थोडेसे सुकल्यासारखे दिसतात, त्या आल्याचा वापर करा। लिंबाचे लोणचे करताना लिंबाच्या साली पातळ असाव्यात अशीच लिंब निवडा। लिंबांना सुद्धा डाग नसावेत, फ्रेश असावेत ते लिंब। गाजर, मुळा जरी असेल तरी ते सुद्धा फ्रेश असावेत, बिना दागाचे असावेत। लोणचे भरताना नेहमी काचेच्या बॉटलमध्येच भरा। काचेची बॉटल तुम्हाला गरम पाण्याने धुवायची आहे, उन्हामध्ये सुकवायची आहे। गॅस गरम करायचा, गॅस ऑन करायचा, त्याच्यावर तवा ठेवायचा, तव्यावरती हिंग ठेवायचं आणि ते हिंग गरम झालं त्यातून धूर यायला लागला की त्याच्यावरती अशी बॉटल ठेवायची। हिंगाचा धूर बॉटलला लागल्यानंतर त्यामध्ये भरलेलं लोणचं एक दीर्घकाळासाठी चांगलं राहतं। लोणचे बनवताना मोहरीच्या तेलाचाच वापर करा। मोहरीचे तेल असो किंवा सनफ्लॉवर ऑइल असो, तेल तुम्हाला पूर्ण धूर निघेपर्यंत गरम करायचं आहे। त्यानंतर ते तेल थंड करायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला लोणच्यामध्ये वापरायचं आहे। आपलं जे रेग्युलर तेल आहे ते जर का धूर निघेपर्यंत गरम केलं तर ते आपल्या शरीरासाठी खूप अपायकारक असतं, म्हणून शक्यतो मोहरीच्या तेलाचाच वापर करा। लोणच्यामध्ये तेल वापरताना तेलाची आधी अर्धीच क्वांटिटी एवढा वापर करा, त्याच्यानंतर ते 2-3 दिवसानंतर थोडं थोडं टाका। समजा 1/2 किलो मिरचीसाठी जर तुम्हाला 200 ml एवढं तेल सांगितलेलं आहे तर आधी 100 ml तेलाचा वापर करा, 2-3 दिवसानंतर मग थोडं थोडं टाका। एकदम जर तेल टाकलं तर पूर्ण तेलामध्ये भिजलेल्या ज्या मिरच्या असतील किंवा आंब्याच्या फोडी असतील त्या लवकर सॉफ्ट होत नाहीत, त्यामुळे लवकर लोणचं तयार होण्यासाठी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये तेल टाकावं। जर तुम्हाला नॅचरल प्रिझर्वेटिव्ह टाकूनच व्यवस्थित लोणचे बनवायचे असेल तर त्याच्यासाठी प्रमाण हे आहे की 1 किलो आंब्याच्या फोडी असतील तर 150 ते 200 ग्राम मीठ घ्यायचे आहे आणि 1/2 लिटर एवढं तेल घ्यायचं आहे। बाजारात जसे मिळते तसे जर कमी प्रमाणामध्ये तेल वापरून बनवायचे असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत केमिकल प्रिझर्वेटिव्ह। केमिकल प्रिझर्वेटिव्ह कोणते वापरायचे असतात हे मी माझ्या रेश्मास टेस्टी फूडवरती ज्या लोणच्याच्या रेसिपी आहेत त्याच्यामध्ये सांगितलेले आहे। लोणचे बनवल्यानंतर, तयार झाल्यानंतर जर तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवत असाल तर 6 ते 7 महिन्यानंतर ते काळे दिसू लागते, त्याचा रंग थोडा थोडा काळसर होत जातो। त्यामुळे जसं पहिल्या दिवशी आहे लोणचं तसंच 1 वर्षानंतरही दिसण्यासाठी लोणचे तयार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा। बिना प्रिझर्वेटिव्हचं जेव्हा आपण लोणचं बनवतो तेव्हा लोणच्याच्या वरती थोडासा थर येईल एवढं तेल टाकावं। आपण जेव्हा नेहमी लोणचं आपल्या जेवणामध्ये घेत असतो तेव्हा त्यातलं हळूहळू तेलसुद्धा कमी होत असतं, मग हे तेल
संपून जेव्हा फक्त सुखा मसालासारखा आपल्याला दिसू लागतं तेव्हा तुम्ही पुन्हा मोहरीचं तेल गरम करा, थंड करा आणि त्या बर्नीमध्ये टाका. हे तुम्ही रेडीमेड लोणच्यासोबत सुद्धा करू शकता. लोणच्याच्या फोडी करताना नेहमी छोट्या छोट्या करा, त्याच्यामुळे वेस्टेज होणार नाही. लोणचे साठवण्यासाठी तुम्ही नेहमी काचाची बर्नी किंवा सिरॅमिकच्या बॉटलचाच उपयोग करा, कारण इतर धातूंबरोबर जर लोणच्याची केमिकल रिॲक्शन झाली तर ते आपल्या शरीरासाठी अपायकारक असते. आणि प्लॅस्टिकचा रेफरन्स तर मी अजिबातच देत नाही, त्यामुळे काचाच्या बॉटलचाच वापर करा. तर असा होता आजचा लोणचे स्पेशल ब्लॉग. याच्यामध्ये मी तुम्हाला लोणच्याच्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत. तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, हा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा. भेटूयात आपण पुन्हा एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन कंटेंटसह. तोपर्यंत बाय.